नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नांदेड जिल्हा राष्ट्रीय कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत। मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माझा महाराष्ट्राने विचारलेला प्रश्न आहे की महाराष्ट्रभरात ज्या पद्धतीने एने लेआउट शिवाय ज्या रजिस्ट्री होऊ नये अशा पद्धतीने आदेश काढलं होतं, त्या आदेशानुसार महाराष्ट्रभरात रजिस्ट्री बंद आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं काय मत आहे हे सुद्धा आपण ऐकणार आहे। महसूल घटत आहे, महाराष्ट्र सरकारने रजिस्ट्री जे आहेत रजिस्ट्री ते बंद केलेले आहेत आणि त्यांचं जे व्यवहार आहे ते ठप झालं आणि जो गोरगरीब आहे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते विकणंसुद्धा बंद केले, रिसेलसुद्धा बंद आहे। याच्यावर काय म्हणणं? आपला 1947 तुकडेबंदीचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे 2 एकर जिराई 2 एकरपेक्षा कमी जिराई तुम्हाला विकता येत नाही, बागेत 1 एकरपेक्षा कमी 20 गुंठे बागेतपेक्षा कमी ते करता येत नाही। हा आपला 1947 कायदा आहे, त्याचं अंमलबजावणी तुकडेबंदी कायदा आपण नंतर तुकडे जोड करण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये केला होता। याच्यात 2018 एक निर्णय घेण्यात आला की ज्या शहरांच्या अवस्थव वाढीत होत असतात आणि त्या वाढीमध्ये इथे कुणी लेआउट करत नाही किंवा येणे करत नाही आणि ते अवस्थव वाढी तुम्हाला सगळ्या शहरात भोवतीच्या दिसतात, त्याला निर्बंध घालण्याकरता म्हणून काही अंतर ठेवून तुम्हाला तिथे व्यवहार करत असताना एक तर लेआउट केला पाहिजे किंवा तुम्ही त्या प्लॉटला मंजुरी घेतली पाहिजे कंपनीची, अशा प्रकारचे निर्णय झालेला आहे। तो 2017-18 झालेला आहे। आता ह्या सगळ्या बाबतीत हायकोर्टामध्ये एक रिपिटिशन झाला आणि त्या रिपिटिशनमध्ये असं निदर्शन आलं की या कायद्याचं योग्य पालन होत नाही, या निर्णयाचं योग्य पालन होत नाही असं निदर्शन आणून दिलं त्या पिटिशनरनी आणि हायकोर्टाने निर्णय दिला की हे याचं पालन झालं पाहिजे आणि म्हणून हायकोर्टाने निर्देश दिल्या पद्धतीने आम्हाला खाली पत्र तर द्यावं लागली आणि त्याचं पालन सुरू झालंय। तर आमच्या एक निदर्शन आलंय की यामध्ये काही अडचणी निश्चितपणे आहेत, त्याचा अभ्यास आमची एक टीम करते आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल आम्हाला काळामुळे काही बदल करणं आवश्यक आम्हाला वाटतं, ते बदल आम्ही लवकरच करतो। ज्या पद्धतीने एने लेआउट ज्या लोकांनी केलं नाही जुने 20 वर्षाखाली त्यांचा पर्याय मार्ग काय काढणार? आता जे नवीन प्लॉटिंग टाकत आहे ते एने लेआउट करायला त्याच्यावर महानगरपालिका त्याच्यामध्ये असं आहे समजल्या काही शहरा होती किंवा गावाभोवतीच्या काही मर्यादा घालून दिल्या प्रकारच्या ते येणे आहे असं गृहित धरायचं आणि त्याच्या प्रकारची वागणूक हे करायचं त्यांना ट्रीट करायचं असं ते आहेच। त्याच्यामध्ये काही गोष्टी आहे की तुम्ही लेआउट केल्यानंतर जे आता बांधकाम चालतात किंवा येणे न करता किंवा मंजुरी न घेता काम करायची ते त्याच्यात बंधन होणार आहे या मर्यादित अक्षर राहून, परंतु परिणाम जो झाला तो सगळ्या याच्यावर झाला, म्हणजे पूर्वीचा कायदा पूर्ण लागू झाल्यामुळं आज अडचणी वाटत आहे आणि त्याच्यावर आमची टीम जी आहे ही काम करते आहे, काय नेमके दोष झाले ते आम्ही समजून घेतो आहोत, त्याच्यातले जे आवश्यक आहे ते बदल आम्ही करू आणि नागरिकांची व्यवस्था कशी होईल सोयीसोयी सुलभता कशी याची काळजी घेऊ। हा महाराष्ट्रभरात ज्या पद्धतीने जमिनीचा एन एल लेआउट शिवाय रजिस्ट्री होऊ नाही रिसेल होऊ नाही यासाठी आदेश आला होता, काही लोकांनी पुणे या ठिकाणी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आश्वासन दिलेले आहेत की लवकरच पर्याय मार्ग काढणार। मी शेख आया, माझा महाराष्ट्र नांदेड। आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट, नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध। नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या। टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड।